ग्रामपंचायत निकालावरनं महाविकास आघाडी आणि भाजप शिंदे गटाचे दावे प्रतिदावे 2348 ग्रामपंचायती जिंकल्याचा भाजपचा दावा तर 2651 ग्रामपंचायती मिळवल्याचा महाविकास आघाडीचा दावा राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत बाजी मारल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन केलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ग्रामपंचायत निकालाबाबत मिळालेल्या यशासाठी मतदारांचे आभार मानले आणि उमेदवारांना शुभेच्छाही दिल्या महाविकास आघाडीच्या तुलनेत युतीला मिळालेले यश विरोधकांना त्यांची जागा दाखवणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा खोचक शब्दात निशाणा जे लोक आमच्या सरकारला नावं ठेवत होते त्यांना महाराष्ट्राच्या जनतेनंच उत्तर दिलं हे सरकार वैध असल्याचं पुन्हा एकदा जनतेनं स्पष्ट केलंय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वात जास्त जागा महाविकास आघाडीच्या निवडून आल्याचं राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदेंचं विधान जागांबाबत भाजप चुकीची माहिती देत असल्याची टीका जो पक्ष सत्तेत असतो तो दावा करतोच आम्ही जिंकलो ग्रामपंचायत निवडणुकीचं संजय राऊत यांच्याकडनं विश्लेषण ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पक्षीय लेबल नसल्यानं सत्ताधाऱ्यांचं ग्रामपंचायतीवरती सत्ता असल्याचा दावा करणं चुकीचं राऊतांची प्रतिक्रिया आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री हिराबाई पडळकर या पडळकरवाडीच्या सरपंचपदी निवडून आल्यावरती गावात जल्लोषी वातावरण डॉल्बीच्या तलावरती गावकरी थिरकले कोल्हापूर आणि पुण्यामध्ये उमेदवारांपेक्षा नोटाला सर्वाधिक मतं कोल्हापुरात चंदगड तालुक्यातल्या कागणी गावात नोटाची सरशी तर पुण्यातल्या भोरमधील महाकोशी गावातही नोटाला पसंती बुलढाण्यामधल्या येळगावमध्ये मतदान कक्षाबाहेरच विजयी आणि पराभूत गटामध्ये राडा पराभूत झालेल्या गटाकडनं विजयी पॅनलमधल्या एका व्यक्तीला मारहाण जामनेर तालुक्यात टाकळी खुर्द गावात विजयी मिरवणुकीला हिंसक वळण 15 वर्षांची सत्ता गेल्याच्या रागातनं भाजपच्याच दोन गटात वाद हाणामारी आणि दगडफेकीत एका कार्यकर्त्याचा मृत्यू हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी 11 मोर्चे निघणार लव जिहाद विरोधी कायद्याच्या मागणीसाठी हिंदू जनजागृती समितीकडनं मोर्चा तर मुस्लिम आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी एमआयएमकडनं मोर्चाचं आयोजन मुंबई महापालिकेचं शताब्दी रुग्णालय गोखले पुलाचं रखडलेलं काम आणि डांबर खरेदीतील कथित घोटाळ्यासंदर्भात चौकशी करण्याची राज्य सरकारची घोषणा उद्धव ठाकरे गटाला कोंडीत पकडण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी खेळी केल्याची चर्चा नागपुरातल्या एनआयटी भूखंड मद्याप्रकरणी महाविकास आघाडीमध्ये समन्वयाचा अभाव विधानसभेत उशिरानं मांडला मुद्दा तर विधान परिषदेत गोंधळाचं वातावरण एनआयटी भूखंड प्रकरणी विरोधकांचं काल सभागृहात प्रचंड गोंधळ यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी तर पदाचा गैरवापर केला नाही मुख्यमंत्र्यांकडनं स्पष्ट प्रकरणांची गुंतागुंत करण्यापेक्षा मुद्द्यावरती बोलावं थातुरमातुर उत्तरं देऊन उपयोग झालेला नाही झालेल्या आरोपांवरती उत्तरं द्यावीत उद्धव ठाकरे यांची शिंदेंवर टीका विधानसभेत छगन भुजबळांनी एनआयटी जमिनीचा मुद्दा उपस्थित केला तेव्हा योगेश सागर यांची भुजबळांच्या डोक्यावरती परिणाम झाल्याची टीका कुणीही सदस्य असो राजकारण कुठल्या पातळीपर्यंत खाली न्यायचं हे ठरवायला हवं आदित्य ठाकरेंचं विधान महाविकास आघाडीच्या महामोर्चाला नॅनो मोर्चा म्हणत उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या टीकेला उद्धव ठाकरेंकडनं उत्तर महामोर्चा नॅनो नव्हता तर फडणवीसांच्या साईजचा होता उद्धव ठाकरेंची टीका महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादात आणखी एक ठिणगी महाराष्ट्राला इंचभरही जमीन न देण्याचा कर्नाटक विधिमंडळाचा पुनरुच्चार याबाबतीत विधिमंडळात ठराव मांडला जाईल असं मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी सांगितलं मुंबईकरांच्या पाणीपट्टीत वाढ 7.12% दरवाढीला प्रशासनाची मंजुरी कोरोना काळामध्ये 2 वर्ष थांबलेली पाणीपट्टी वाढवण्याचा निर्णय सुरक्षा अनामत रक्कम म्हणून 2 महिन्यांच्या बिलाची रक्कम आगाऊ स्वरूपात भरण्याचे बेस्ट प्रशासनाकडनं निर्देश परिवहन विभागाची तूट भरून काढण्यासाठी निर्णय 20 ग्राहकांचं बजेट मात्र कोलमडणार मुंबईच्या तापमानामध्ये काल घसरण तर नाताळपर्यंत पारा 20 अंशांपर्यंत खाली येण्याची शक्यता यंदा प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी महाराष्ट्राचा चित्ररथ नसणार अंतिम निवडीसाठी 14 राज्यांना आमंत्रण आमंत्रणात महाराष्ट्राचा समावेश नाही मुंबई महानगरपालिका वॉर्ड पुनर्रचनेप्रकरणी सुनावणी 5 जानेवारीला पुढच्या सुनावणीपर्यंत कोणती कार्यवाही न करण्याची राज्य सरकारची न्यायालयात भूमिका गिरणी कामगार आणि पोलिसांप्रमाणे हक्कांची घरं मिळावी बेस्ट कर्मचारी वसाहतीतल्या कर्मचाऱ्यांची घरांची मागणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि पालिका आयुक्तांकडे मागणी सादर कुख्यात अंडवल डॉन दाऊद इब्राहिमच्या टोळीतील गुंडाच्या हत्येच्या आरोपातनं छोटा राजन दोषमुक्त मुंबई सत्र न्यायालयातील विशेष मोका कोर्टानं पुराव्यानं भावी छोटा राजनला केलं दोषमुक्त
लव जिहाद विरोधी कायद्याचा राज्य सरकार अभ्यास करत आहे। आंतरधर्मीय विवाहाला सरकारचा विरोध नाही, देवेंद्र फडणवीसांची सभागृहात माहिती। कोणत्याही प्रकारच्या भरती प्रक्रियेमध्ये आता विद्यार्थ्यांना डोमिसाइल सर्टिफिकेट द्यावं लागेल, त्यामुळे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना फायदा होणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधिमंडळात माहिती। चीनमध्ये वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे केंद्र सरकारची खबरदारीची पावलं, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी आज 11 वाजता बोलावली बैठक, प्रत्येक पॉझिटिव्ह रुग्णाचं जीनोम सिक्वेन्सिंग करण्याचे राज्यांना आदेश। मुंबईतल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येतही वाढ, सध्या मुंबईत 17 कोरोनाबाधितांवरती उपचार सुरू, तर मुंबईतल्या एकूण बाधित रुग्णांची संख्या 36। बंदीच्या काळामध्ये बैलगाडा शर्यतीचं आयोजन केल्याप्रकरणी दाखल केलेले गुन्हे मागे, सरकारच्या निर्णयानंतर 260 पैकी 100 गुन्हे मागे घेण्याचा निर्णय। जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र मुंबई उपनगर यांच्या वतीनं शनिवार 24 डिसेंबरला अंधेरी पूर्व इथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचं आयोजन, 10वी 12वी उत्तीर्ण आयटीआय आणि पदवीधरांना नोकरीची संधी। मनसेकडनं सिद्धिविनायक मंदिर इथे आज आंदोलन, सिद्धिविनायक मंदिरातील आर्थिक गैरव्यवहार थांबवण्यासाठी समिती अध्यक्ष आणि इतर अधिकाऱ्यांना श्रींनी सद्बुद्धी द्यावी म्हणून आंदोलनाची हाक। अनिल देशमुखांच्या जामिनावर उच्च न्यायालयात आज सुनावणी, 22 डिसेंबरपर्यंत जामिनाला दिलेली स्थगिती वाढवण्यासाठी सीबीआयची उच्च न्यायालयात याचिका। बनावट जात पडताळणी प्रमाणपत्र प्रकरणी शिवडी कोर्टानं बजावलेलं वॉरंट आणि मुलुंड पोलीस स्थानकातील गुन्ह्यातून दोषमुक्तीसाठी खासदार नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांच्या याचिकेवर आज निकाल येण्याची शक्यता। जैनांचं पवित्र तीर्थक्षेत्र श्री सम्मेत शिखरजी पर्यटन ठिकाण म्हणून घोषित केल्याच्या निषेधार्थ जैन समाजाचा भारत बंदचा आदेश, पुणे शहरातील सर्व जैन बांधव व्यवसाय बंद ठेवून निषेध नोंदवणार। नागपूरमधील विधिमंडळाच्या विस्तारित इमारतीमध्ये हिरकणी कक्ष, अधिवेशनासाठी बाळासकट आलेल्या आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते कक्षाचं उद्घाटन, आमदारांसह नोकरदार महिलांसाठी कक्ष, कक्षासाठी एक डॉक्टर आणि 2 नर्सेसचीही व्यवस्था। पीक विम्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा चिखलीमध्ये ठिय्या, शेतकऱ्यांनी काढलेला पीक विमा मंजूर परंतु खात्यावरती तुटपुंजी रक्कम जमा, विमा कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन। नवीन वर्षात बंगळुरू कोल्हापूर विमानसेवा सुरू होणार, इंडिगो एअरलाईन्सची घोषणा, 13 जानेवारी 2023 पासून सेवेला सुरुवात होणार असल्याची माहिती। नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी एमटीडीसीकडनं पर्यटकांसाठी विशेष सवलती जाहीर, तसंच स्थानिक कलाकार, पर्यटन उद्योगाशी निगडीत व्यावसायिक आणि कलाकारांना प्रोत्साहन देणार, एमटीडीसीची माहिती। परदेशात नोकरी देतो असं सांगत मुंबईतल्या एका उच्चपदस्थ महिलेला 27 लाख रुपयांचा गंडा, सायबर पोलिसांकडनं तपास सुरू। G20च्या बैठकांसाठी पुण्याचं रूप पालटतंय, पुण्यातील 75 चौकांमध्ये रंगरंगोटी आणि लाइटिंगची कामं सुरू, पुण्यातले होर्डिंग्स आणि बोर्डही काढले। नाशिक शहराचं विद्रुपीकरण करणाऱ्या अनधिकृत होर्डिंग्स विरोधात महापालिकेकडनं धडक मोहीम, 5 दिवसात हटवले 141 होर्डिंग्स। नंदुरबार जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरात असलेल्या ढगाळ वातावरणाचा मिरची उत्पादक शेतकऱ्यांना फटका, मिरचीवरती भुरी रोगाचा प्रादुर्भाव आल्यामुळे मिरचीच्या उत्पादनामध्ये प्रचंड घट। नंदुरबारमधील सारंगखेड्याच्या घोडे बाजारात यावर्षी उलाढालीचा नवा विक्रम, आतापर्यंत घोडे बाजारात 900 पेक्षा अधिक घोड्यांची विक्री, 4 कोटींपेक्षा अधिकची उलाढाल। कौलापूरच्या पोद्दार द्राक्ष उत्पादक बंधू शेतकऱ्यांनी सिद्ध गोल्डन नावानं द्राक्षाची नवी जात शोधत केंद्र सरकारकडनं पेटंट मिळवलंय। उसामध्ये सोयाबीनचं आंतरपीक घेण्याचा अनोखा प्रयोग, सारंगखेड्यातील प्रगतिशील शेतकरी पंकज रावल यांचा प्रयोग यशस्वी। खरीप पीक नुकसानीचा विमा शेतकऱ्यांच्या खात्यात, 1 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 56 कोटी रुपये जमा। महाराष्ट्रात अवैध मद्य विक्रीचा महापूर, गेल्या वर्षी 47,749 गुन्हे दाखल, 35,059 व्यक्तींना अटक, वर्षभरात 144,42 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त। यवतमाळमध्ये मामाच्याच घरात चोरी करणारा भाचा अक्षय ढोलेला पोलिसांकडनं अटक, 37,200 रुपयांची चोरी केल्याचं उघड। सिन्नर शिर्डी महामार्गावर भरधाव खासगी लक्झरी बसच्या धडकेत 2 साईभक्त ठार, संजय शंभू जाधव आणि महेश शंकर सिंग अशी मृतांची नावं, सिन्नर एमआयडीसी पोलीस स्थानकात अपघाताची नोंद। बोर व्याघ्र प्रकल्पात अस्वलाच्या दुर्मिळ ल्युसिस्टिक स्लॉथ प्रजातीचे 2 अस्वल आईसोबत वनभ्रमंती करताना आढळून आले।
अंबरनाथमधल्या नेलेस कंपनीत प्रेशर कंट्रोल वॉल्व फुटल्यानं कामगाराचा मृत्यू. आनंदनगर एमआयडीसीमध्ये घडली दुर्घटना. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत आहे. नशा करण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून पतीकडनं पत्नीला बेदम मारहाण. चालत्या रिक्षातनं ढकलून दिलं. जखमी महिलेवरती सध्या उपचार सुरू. पालघर जिल्ह्यातल्या सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणातनं मोठ्या प्रमाणात गळती सुरू आहे. दिवसाला लाखो लिटर पाणी वाया जात आहे. 2 वर्षांपूर्वी पाणी गळती रोखण्यासाठी खर्च केलेला निधी 40 कोटींचा निधी हा पाण्यात गेला. पुण्यामध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार 10 ते 14 जानेवारी दरम्यान. सलग 5 दिवस चालणार स्पर्धा. 33 जिल्हे आणि 11 महानगरपालिकांमधल्या 45 तालीम यामधले 900 मल्ल स्पर्धेमध्ये सहभागी होणार. यंदा स्पर्धेचं 65वं वर्ष. आयआयटी कानपूरमधील 33 विद्यार्थ्यांना 1 कोटींपेक्षा अधिकचं पॅकेज. रिलायन्स जिओ, पीडब्ल्यूसी, इंटेल आणि मायक्रोसॉफ्ट या कंपन्यांकडनं पॅकेजेस जाहीर. भरड धान्यापासून बनवलेल्या पदार्थांचा पंतप्रधान आणि अन्य नेत्यांनी संसद भवनात घेतला आस्वाद. पंतप्रधानांकडनं सर्वपक्षीयांचे आभार. 2023 हे आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून साजरं करण्याची जोरदार तयारी सुरू. अफगाणिस्तानमधल्या मुलींसाठी विद्यापीठाची दारं बंद करण्याची तालिबानची घोषणा. तालिबानच्या नव्या आदेशानंतर देशभरातील कोणत्याही मुलीला किंवा महिलेला विद्यापीठात प्रवेश मिळणार नाही. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची मध्य प्रदेशातील भारत जोडो यात्रेत भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कुणी यापैकी कुणी बलिदान दिलं होतं का, खरगेंचा सवाल. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात भाजप सदस्यांची संसदेच्या दोनही सभागृहात घोषणाबाजी. खरगे यांनी भाजप आणि देशाची माफी मागण्याची मागणी. कोरोना काळात नुकसान झालेल्या विद्यार्थ्यांना संधी मिळावी म्हणून युपीएससीच्या विद्यार्थ्यांचं दिल्लीमध्ये आंदोलन. दिल्लीतल्या ओल्ड राजेंद्रनगर परिसरात विद्यार्थ्यांकडनं आंदोलनाची हाक. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 पहिल्या टप्प्यातील मुंबई आणि नाशिक केंद्रांवरच्या उमेदवारांच्या मुलाखती 27 ते 30 डिसेंबर दरम्यान होणार. 152 उमेदवारांची मुंबईमध्ये मुलाखत. उमेदवार निहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध. P-75 प्रोजेक्टमधील 5वी पाणबुडी वगीरचा ताबा भारतीय नौदलाकडे. समुद्रातल्या परीक्षणानंतर लवकरच नौदलाच्या ताफ्यामध्ये समाविष्ट होणार. शाहरुख खानची एम्पायर मॅग्झिनच्या यादीमध्ये नोंद. एम्पायर मॅग्झिनकडनं आतापर्यंतच्या 50 महान अभिनेत्यांची यादी. यादीमध्ये स्थान मिळवणारा शाहरुख खान एकमेव भारतीय अभिनेता. भारतामध्ये खोटी माहिती पसरवणारे 33 लाख सबस्क्रायबर्स. 30 कोटींपेक्षा अधिक व्ह्यूज असलेले आणखी 3 यूट्यूब चॅनल उघडकीस. सर्वोच्च न्यायालय, सरकारी योजना, ईव्हीएम, कृषी कर्जमाफीबाबत खोटे आणि खळबळजनक दावे पसरवत असल्याचं उघड. गेल्या वर्षभरात 100 पेक्षा अधिक फेक यूट्यूब चॅनल्सवरती कारवाई. एलिन इलेक्ट्रॉनिक्सचा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी खुला. एलिन इलेक्ट्रॉनिक्स आयपीओसाठी 234 ते 247 रुपये प्रति शेअर किंमत बँड निश्चित. भारत सज्ज झालाय हॉकी विश्वचषकाच्या आयोजनासाठी. हॉकीचा हा झळाळता विश्वचषक सध्या मुंबईचा दौरा करतोय. हा वर्ल्ड कप मुंबईतल्या नेव्हल डॉकयार्डमध्ये INS मुरमुगावरती विराजमान आहे. गुगल आयआयटी मद्रासला आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरती रिसर्च करण्यासाठी 8 कोटी 25 लाख रुपये अनुदान म्हणून देणार आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सुकेश चंद्रशेखर सोबतचे संबंध समोर आल्यावरती अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची ईडीकडनं चौकशी सुरू. 5 जानेवारीपर्यंत परदेशात जाण्यासाठी जॅकलिननी मागितली परवानगी. तिच्या अर्जावरती आता 23 डिसेंबरला होणार सुनावणी. नोव्हेंबर महिन्यात जगभरात सरासरी मोबाईल डाऊनलोड स्पीड 87.36 MBPS तर देशातील सरासरी मोबाईल डाऊनलोड स्पीड 50.26 MB/s. भारतात सरासरी मोबाईल डाऊनलोड स्पीड बाबत 71व्या क्रमांकावर. गुगल पे वरील व्यवहाराचा डेटा व्हॉइसद्वारे शोधता येणार. सुंदर पिचाई यांची गुगल फॉर इंडियाच्या सोहळ्यात माहिती. व्हॉट्सअपवरनं चुकून डिलीट झालेले मेसेजेस पुन्हा परत मिळवता येणार. व्हॉट्सअपकडनं ऍक्सिडेंटल डिलीट फीचर लॉन्च. रोहित शर्मा पाठोपाठ आता गोलंदाज नवदीप सैनीला ही दुखापत. नवदीपच्या पोटाचे स्नायू खेचले गेल्यामुळे दुसऱ्या कसोटीत तो खेळणार नसल्याची BCCIकडनं माहिती. मेसीनं गोल्डन ट्रॉफीसोबत शेअर केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टला तासाभरात 1 कोटींपेक्षा अधिकचे लाईक्स. सोशल मीडियावरती मेसीच्या पोस्टची जोरदार चर्चा. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.